मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन 25 25 20 20 30 30 सभा घेतात. मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता येत आहे. आपण तर विकास केला असता, आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असता. तर अशा प्रकारे ज्याने तुम्हाला शिव्या घातल्या, महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही म्हणून सांगितलं, त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसतं लागलं. म्हणजे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, ते स्वतःला महाराष्ट्राचे स्वाभिमानी वगैरे म्हणतायत आणि त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला असं म्हणतायत. ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकाची फुलं उधळणार हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या. म्हणून म्हटलं की या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार, ती कायमची बंद होती. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां